लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। कोजागिरी पूर्णिमा के अवसर पर सानपाड़ा प्रभाग 79 में महिलाओं के लिए विशेष प्रोत्साहन कार्यक्रम का आयोजन किया गया, जहां दिव्यांग बैंक कर्मचारी सुजाता कोंडिकिरे खास मेहमान रहीं। नेत्रहीनता को मात देकर आत्मविश्वास की नई मिसाल कायम करने वाली सुजाता कोंडिकिरे ने यहां अपने बैंक कर्मचारी बनने की पूरी कहानी सुनाई। तमाम विसंगतियों के बीच सामाजिक, आर्थिक और पारिवारिक परिस्थितियों से जूझने का अनुभव भी उन्होंने साझा किया। कार्यक्रम का आयोजन बीजेपी नेता जगन्नाथ जगताप द्वारा किया गया था, जहां वरिष्ठ अधिकारी देवेंद्र भुजबल, न्यूज स्टोरी टुडे की सह संपादिका अलका भुजबल, समाज सेविका श्रुतिका किरण जगताप समेत तमाम लोग मौजूद थे। सुजाता कोंडिकिरे के जीवन संघर्षों की कहानी से हर कोई प्रभावित रहा। एक अंध मुलगी, तिच्याकडे इतकं इन्स्पिरेशन आहे की आपल्या डोळ्यासाना सुद्धा लाजवेल एवढं ती चांगलं काम करते। अशा स्त्रीला कोजागिरीच्या निमित्ताने जागर देऊन, सगळ्यांना सजग करून त्यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल आबांचे जेवढं होईल तेवढे धन्यवाद मी देते। आणि हे सगळं सगळ्या महिलांनी, सगळ्या पुरुषांनी, सगळ्यांनी त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आज कुठल्याही गोष्टीमध्ये कमीपणा न बाळगता, कुठल्याही गोष्टींचं बाऊ न करता आज कसं पुढे जाता येईल, त्याचं हे सजग उदाहरण जे आबांनी आमच्या डोळ्यासमोर जे दिलं, खरोखर आबा तुमचे खूप 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 आभार। कोजागिरी की पूर्णिमा के अवसर पे मैं कहूँगा कि उसने एक अलग ही प्रकाश सबको दिया है और आगे चलने की राह दिखाई है, इसलिए मैं उनका अभिनंदन करता हूँ, आभार मानता हूँ। और सभी को इस उपलक्ष्य में यही कहूँगा कि कितनी ही कठिनाइयाँ क्यों आए ना आए, अपने विश्वास को खोना मत, अपने कामयाबी के लिए चलना चाहिए, बढ़ना चाहिए, मन में विश्वास होना चाहिए। आणि आबासाहेबांनी खूपच मदत केलं होतं कोरोनाच्या वेळी, आणि सगळ्यांचं घरी जाऊन त्यांनी एवढं सगळं केले सोशल वर्क, आणि आम्हाला एवढं छान छान प्रोग्राम्स पण दिले त्यांनी। आता पण हा प्रोग्राम किती लोकांना किती प्रेरणादायक होतं त्याचं मला खूपच कौतुक वाटते। आय होप दिस वर्क कीप्स ऑन प्रोलॉन्गिंग अँड उनको ना भगवान बहुत बहुत शक्ति दे ऐसे बहुत सारे सोशल वर्क करने के लिए, बहुत अच्छा कर रहे हैं और मैं उनको अपना धन्यवाद देती हूँ सब लोगों की ओर से। इस कार्यक्रम में दिव्यांग सुजाता का जन्मदिन केक काट कर मनाया गया। इस अवसर पर कोजागिरी पूर्णिमा का पारंपरिक कार्यक्रम आयोजित करने वाले बीजेपी नेता जगन्नाथ जगताप ने क्या कुछ कहा, आइए सुनाते हैं। या दिवशी एक आगळा वेगळा आम्ही कोजागिरी पूर्णिमा साजरी केली आहे, कारण या दिवशी आम्ही अंध महिलाला बोलून ती जी चांगल्या प्रकारे बँकेत मॅनेजरची मॅनेजर पोस्टला ती बसलेली आहे, अशा महिलेला आम्ही इथं बोलून तिचा सत्कार केला,
तिच्याकडून ते चांगल्या प्रकारे व्याख्यान आम्ही करून घेतलं, अशा प्रकारे या महिलेला बोलावलेलं आहे. आणि दुसऱ्या आणि कोजागिरीनिमित्त आम्ही सर्व महिलांना पुरुषांना बोलून आम्ही इथं चांगल्या प्रकारे कोजागिरी साजरी केली. आणि आता यानंतर आम्ही जो पावभाजी आणि दुधाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यानंतर आम्ही हे कोजागिरी कोजागिरी पौर्णिमा चांगल्या प्रकारे साजरी करून आम्ही थांबलो आहे. ब्युरो रिपोर्ट, टी व्ही वन इंडिया.